अनेक लोकांचा असा प्रश्न होता की जसं डॉगला म्हणजे कुत्र्यांना वॅक्सिनेशन असतं, लसीकरणाचा शेड्यूल असतो, त्याप्रमाणे मांजरींच्यासाठी किंवा मांजरींच्या छोट्या पिल्लांसाठी ज्याला आपण किटन्स म्हणतो त्यांच्यासाठी कोणता असा लसीकरणाचा कोर्स आहे का किंवा मग तो कशा प्रकारचा आहे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल हा प्रश्न होता. तर सामान्यतः आपण पाहिलं की जेव्हा आपण छोट्या कुत्र्यांच्या पिल्ल्यांच्या लसीकरणाचा विचार करतो त्यावेळेस ते आपण 1.5 महिन्याच्या नंतरचं लसीकरण जेव्हा त्याचं वय असतं छोट्या पिल्ल्याचं तेव्हा करत असतो. परंतु मांजरींमध्ये तसं नाही आहे. मांजरींमध्ये आपण साधारणतः 2 महिने म्हणजे 8 आठवड्याचं जेव्हा त्याचं वय होऊन जातं पिल्लाचं त्यानंतर आपण त्याला पहिला डोस देऊ शकतो, तो म्हणजे ट्रायोकॅट किंवा मग ट्रिपल वॅक्सिन असते त्याला. ह्या 3 वॅक्सिनमध्ये फेलाईन कॅल्सिव्हायरस, फेलाईन पॅनल्युकोपेनिया आणि फेलाईन रायनोट्राकायटिस असे 3 आजार असतात ह्याच्यावरची ही लस असते. ही लस साधारणतः 2 महिन्याचं वय झालं की त्यानंतर आपण पिल्लाला देऊ शकतो. ह्या लसीचा बूस्टर डोस हा साधारणतः 28 दिवसानंतर किंवा एक सर्वसाधारण ढोबळमानाने 1 महिन्यानंतर म्हणजे पहिल्या डोसच्या 1 महिन्यानंतर म्हणजेच जेव्हा पिलाचं वय 3 महिन्याचं असतं त्यावेळेस देऊ शकतो. त्यानंतर अँटीरेबीज याचं लसीकरण करू शकतो आणि त्याच्यानंतरचा अँटीरेबीजचा परत दुसरा डोस म्हणजे बूस्टर डोस हा तिथनं पुढं 28 दिवसानंतर करायचा आणि दरवर्षी हे दोन्ही डोस नित्यनियमाने एक सवयीप्रमाणे करावे लागतील. प्रत्येक लसीकरणा अगोदर किंवा प्रत्येक वेळेस आपण मांजरींना देखील डिवर्मिंग करणं आवश्यक आहे. मुळात मांजरींमध्ये देखील जंतांचं प्रमाण खूप घातक असू शकतं आणि हे जर जीवावर सुद्धा बेतू शकतं आणि आपल्यासाठी सुद्धा हे चांगलं नाही आहे. कारण जेव्हा मांजरींच्या विष्ठेमधनं वगैरे काही जंतू किंवा त्यांची अंडी बाहेर पडतात आणि ते माणसांना देखील हानिकारक असू शकतात. त्यामुळे याचा सारासार विचार करून योग्य ते डिवर्मर डॉक्टरांकडून तुमच्या विचारून त्याप्रमाणे किंवा त्यांना क्लिनिकमध्ये घेऊन जाऊन त्यांचे डिवर्मिंग करणं आवश्यक असतं. अशा प्रकारे हे 4 लस म्हणजे ट्रायोकॅट ह्या लसीचा पहिला मात्रा, त्यानंतर तिचं 28 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतरचा बूस्टर डोस, त्यानंतर तिथून पुढं 28 दिवसानंतर अँटीरेबीजचा पहिला मात्रा म्हणजे पहिला डोस आणि त्यानंतर परत 28 दिवस किंवा 1 महिन्यानंतर अँटीरेबीजचा बूस्टर डोस. अशा प्रकारचे जर वॅक्सिनेशन आपण व्यवस्थितरित्या करून घेतले तुमच्या डॉक्टरांकडनं तर मांजरीला देखील